मी साहित्य समीक्षक नाही. साहित्य प्रेमी एक रसिक मराठी भाषिक आहे. आजच्या विद्वान अध्यक्ष ललित समीक्षात्मक साहित्याच्या श्रेष्ठ अधिकारी आहे, तेव्हा साहित्यविषयक प्रश्नांचा उहापोह त्या करतीलच. पण साहित्य प्रेमी हाही आजच्या लोकशाही युगात एक नम्र समीक्षक असतोच, आणि त्या दृष्टीनं काही विषयांना मी स्पर्श करणार आहे. प्रथमता एक समीक्षा करण्यासारखी आहे, ती म्हणजे वैचारिक प्रवर्तन व प्रबोधनाच्या दृष्टीनं मराठी साहित्यात काय झालं. एका अर्थानं भारतीय प्रबोधनाची सुरुवात बंगाल बरोबर महाराष्ट्रात झाली. काय घडलं व काय घडायला हवं तेही पाहणं सुयोग्य ठरेल. न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी ग्रंथकारांचं पहिलं संमेलन 1878 मध्ये पुण्यात भरवलं. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय प्रबोधनास मराठी साहित्यिकांनी व पत्रकारांनी हातभार लावला. 47 मध्ये भारतीय समाजाचं स्वातंत्र्य पर्व सुरू झालं. आता रचना पर्व सुरू झालाय. भारतीय समाजाच्या जागृतीचा नवा काळ आलाय. जे हक्क राज्यघटनेनं आपल्या समाजातील उपेक्षितांना दिले आहेत त्याची जाण नव्या पिढीत आली आहे. तेव्हा ही स्वातंत्र्याच्या नवी पिढी आता जुन्या समाजरचनेविरुद्ध बंड करून उठते आहे. एकेकाच्या उपेक्षितांच्या अंतर्गत असलेले भावनांचे कड साहित्यात दिसू लागले आहेत. साहित्य हे थर्मोमीटरमधल्या पाऱ्यासारखं संवेदनशील असतं, निदान असावं. समाजाच्या मनामध्ये जे असतं तेच साहित्यात अवतरतं. मराठी साहित्याचा इतिहास हेच सांगतो. आधुनिक काळात जो राष्ट्रवाद आला, जी राष्ट्रीय अस्मिता जागृत झाली, जे स्वातंत्र्याचे नवे विचार आले, त्याचे परिणाम साहित्यावर झाले. भारतीय समाजाच्या या रचना पर्वात नव्या विचारांची व सर्वांगीण ज्ञानाची बीज ताकद राहणं हेही साहित्यिकांचं महत्वाचं कार्य आहे. कारण या विचारांनी चोरी झालेले व भारलेले राजकीय कार्यकर्ते समाजाला पुढे नेत असतात. यासाठी वैचारिक व चिंतनशील वाङ्मयाची माहिती नजरेआड कटाने असती नाही. मला वाटतं ही सामाजिकता, ही सामाजिक जाणीव आपल्या सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा असते. म्हणून आता नव्या सामाजिक प्रबोधनांचं चिंतन करणारं साहित्य हेच उद्याच्या मराठी साहित्याचं स्वरूप असणार अशी माझी धारणा आहे. गेल्या 50 वर्षात भारतात जे व्यक्ती स्वतंत्रवादी, मार्क्सवादी व गांधीवादी विचार आले त्या सर्वांनी आपलं व्यक्तिमत्व घडवलं आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. मला माझ्या पिढी पुरतं तरी मी हे निश्चित म्हणतो. साहित्य कोणत्याही रंगाचं असलं तरी चालेल, पण आजूबाजूच्या परिस्थितीचा जोरसपणे अभ्यास करून समाजात सर्व थरात निर्माण झालेल्या अस्वस्थितीची जाणीव असणारं समाज चिंतन त्यात असलं पाहिजे. आचार्य विनोबा भावे यांनी याला म्हटलं होतं की लोकशाही हे प्रज्ञेचं राज्य आहे. ही प्रज्ञा समाजाभिमुख असली तरच ती समाजाचं परिवर्तन घडवून आणू शकेल, त्याला मार्गदर्शन करत राहील. बुद्धीची कुवत वाढवणं, मन व्यापक करणं, जगातील नव्या प्रवाहांची समीक्षा करणं, स्वतःच्या संस्कृतीचा परंपरेचा बुद्धिनिष्ठ अभ्यास करून नव्या परिस्थितीला सुसंगत अशा मूलभूत परिवर्तनासाठी जनमानसाला तयार करणं ही पुढच्या पिढीतील चिंतन साहित्याची उद्दिष्ट असू शकतात. गेल्या शतकात मार्क्सने इतिहासाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन सांगून एक प्रचंड नवा विचार प्रवाह सुरू केला. या शतकातही गांधीसारख्या इतिहास पंडितांनी मानवी संस्कृतीचा अभ्यास करून सृजनशील चिंतनाचा आणखी एक नमुना आपल्यापुढे ठेवला. आज समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र अशा अनेकविध ज्ञानशास्त्रांचा उपयोग करून आपल्या इतिहासाचं, आपल्या समाजाचं पुनरुज्जीवन करणं शक्य आहे. मराठीमध्ये अशा अभ्यासाची गरज आहे.